सर, माझ्या एका बहिणीसाठी मी आले, तिला पिरियड्सच नाही आले, तर किती वय त्यासाठी आहे त्यांचं? वय आता सर 22 असत. साधारणतः जेव्हा पाळी यायला लागते ती, जर तुम्ही बघितलं, काही मुलींना 12 वर्षाला येते, काहींना 14 किंवा काहींना 16 वर्षाला येते. पण 16 वर्षाला जेव्हा नंतर सुद्धा तुमचे बाकीचे स्ट्रक्चर तयार होतात, म्हणजे तुमची छाती तिची जर तयार झाली असेल आणि तरी सुद्धा पाळी येत नसेल, तर त्याच्यासाठी पहिल्यांदा आपल्याला त्यांना तपासणी करायला लागते. तपासणी ह्याच्यासाठी की पाळी येण्याची प्रक्रिया साठी गर्भाशय आहे की नाही हे बघावं लागतं, आणि दुसरं म्हणजे योनी मार्ग तयार झालाय की. जर पहिल्यांदा आपण तपासणी केली आणि त्याच्यामध्ये गर्भाशय जर नसेल, तयार झालेलं नसेल, तर मग त्यांना फक्त त्यांची स्त्रीबीज जर तयार होत असतील स्त्रीबीजाशयामध्ये, तर ती स्त्रीबीजाशयामधनं स्त्रीबीज घेऊन त्यांचा पुरुषाचा पुरुष बीज घेऊन आपण सरोगसी करतो, कारण का त्यांना गर्भाशयच नाहीये म्हणून. आणि काही महिलांमध्ये त्यांना पाळी न येण्याचं कारण हे हार्मोन्स असू शकतात. कधी कधी जर पिशवी जर छोटी आकाराची असेल तरी सुद्धा पाळी येत नाही, मग त्यांना हार्मोन रिप्लेसमेंट थेरपी द्यावी लागते, पिशवीचा साईज हा मोठा करावा लागतो आणि मग त्यांना त्यांची त्यांची पाळी यायला लागते. तिसरी गोष्ट म्हणजे जर खालचा जिथे आपण योनी मार्ग म्हणतो, जर शारीरिक संबंध याच्या वेळेला ती जर तयारच झाली नसेल, तर लॅप्रोस्कोपीच्या माध्यमातून आपण योनी मार्ग तयार करू शकतो. आणि ते ऑपरेशन हे डे केअर आहे, म्हणजे सकाळी पेशंट ऍडमिट होऊन संध्याकाळी घरी जाऊ शकतो, पण ते केल्यानंतर त्यांना पाळी पण येऊ शकते किंवा त्यांना शारीरिक संबंध पण ठेवू शकतात. तर त्याच्यासाठी पहिल्यांदा सोनोग्राफी करणं आणि त्यांची तपासणी करणं हे गरजेचं आहे. त्याच्यामुळे कळतं की आपल्याला गर्भाशय आहे की नाही. जर गर्भाशय असेल तर मग कुठल्या